तरी त्यातून गोळी झडली नसल्याचं सरवणकर सांगतायत. माझ्या रिव्हॉल्व्हर मधनं माझ्याकडनं अशा प्रकारची कुठलीही गोळी झाडली गेलेली नाही, कारण गरज नव्हती. माझ्याबरोबर एवढं चांगलं संरक्षण शासनाचं आहे, मला आणखीन ते रिव्हॉल्व्हर झाडण्याची काय गरज आहे, कशासाठी ते, हे फक्त बदनामीचा भाग आहे. सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या आरोपांवर शिवसेना मात्र अजूनही ठाम आहे. ज्यांना संरक्षणासाठी दिलेली गण ती शिवसैनिकावर उचलणं एवढं धाडस सरवणकरांचं होतं याचा अर्थ आर्थिक बाजू मजबूत झाली आहे म्हणून एवढं धाडस केलं. भाजपनं या प्रकरणात थोडीशी अलिप्तवादी भूमिका घेतली आहे. पोलीस या प्रकरणात निपक्षपातीपणे तपास करतील असं भाजपनं म्हटलंय. मला वाटतं की अशा घटना ज्या होतात त्या घटना एखादी तुरळक घटना झाली त्या घटनेवर सरकार आणि पोलीस कारवाई करतील. त्याला कुणालाही जर कुणी आरोपी असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल, माझ्या असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, एखादा गुन्हा घडला असेल तरी त्या घटनावर योग्य निर्णय करेल, योग्य कारवाई करेल. जप्त केलेल्या पिस्तुलातून गोळी झाडली की नाही याची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. या गोळीबार प्रकरणामुळे सरवणकर पिता पुत्रांची अडचण मात्र वाढली आहे. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाराष्ट्रातली आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी अमरावतीतील. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर नव्यानं काही गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारनं आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आयुक्तांच्याकडे एक कलमी कार्यक्रम दिला होता असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. एवढंच नाही तर पोलीस आयुक्त आरती सिंग या दर महिन्याला 7 कोटी रुपयांची वसुली करायच्या आणि उद्धव ठाकरे यांना पाठवायच्या असा गंभीर आरोपही नवनीत राणा यांनी केला. त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे यासंदर्भातले पुरावे आणि ऑडिओ क्लिप आपण CID देणार असल्याचंही राणा दाम्पत्यानं म्हटलंय. राणा दाम्पत्याचे हे आरोप पोलीस आयुक्तांनी मात्र फेटाळून लावले आहेत. उद्धव ठाकरेंना अमरावतीतून खोके, महिन्याला 7 कोटींचा मातोश्रीला नजराणा, राणा दाम्पत्याचे आरोप पोलीस आयुक्तांनी फेटाळले. 50 खोक्यांचे आरोप राजकीय वर्तुळात गाजत असतानाच आता राणा दाम्पत्यानंही खोक्यांचा मोठा आरोप केलाय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमरावतीतून दर महिन्याला 7 कोटी रुपये जात असल्याचा आरोप राणा यांनी केला. पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर राणा दाम्पत्यानं थेट आरोप केला. या 7 खोक्यांच्या वसुली संदर्भातली ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 2.5 वर्षामध्ये आरती सिंगने जवळपास 7 कोटी रुपये महिन्याचं कलेक्शन हे अमरावतीहून जे केलेलं आहे ते उद्धव ठाकरे यांनासुद्धा पोचवण्याचं काम केलं. त्या संदर्भात पूर्ण इन्क्वायरी ही CIDला देण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. राणा दाम्पत्याचे आरोप आरती सिंग यांनी फेटाळलेत. राणा दाम्पत्य सातत्यानं खोटे आरोप करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. म्युन्सिपल कमिशनरवर शाईफेक झाला होता, त्यानंतर जे गुन्हा दाखल यांच्यावर झाला तेव्हापासून त्यांनी हे आरोप करणे सुरू केलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी कधी आरोप नाही केला याचा अर्थ आपण समजू शकतो. तसेच आज जे आरोप त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही हे आपल्याला ह्या आरोप नंतर त्यांना सोशल मीडियावर येणारे कोण जगभराचे जे कमेंट आहे त्याच्यामधून आपण समजू शकतो. पोलीस आयुक्त आणि राणा दाम्पत्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद आहे. या वादात थेट मातोश्रीचं नाव आल्यानं या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. अमरावतीहून संजय शेंडेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि याच आरोपांच्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. अंबादाजी, काय तुमचं म्हणणं आहे यावर? त्यांनी तर म्हटलंय की आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही ते CID दाखल करू. मला असं वाटतं राणा दाम्पत्य हे सातत्यानं असे बिनबुडाचे आरोप करत असतात. आताच 1 आठवड्यापूर्वी एक लव जिहाद प्रकरण, या प्रकरणात ते तोंडावर कशा पद्धतीनं आपटले हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यांनी पोलीस आयुक्तांचं मातोश्रीचं नाव घेतलेलं आहे. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांची प्रतिमा पूर्ण अवघा महाराष्ट्र बघतो. अतिशय स्वच्छ, अतिशय मला असं वाटतं या सगळ्या
विषयापासून उद्धवजी ठाकरे साहेबांनी फक्त कोणते खाते सुद्धा स्वतःकडे ठेवलेले नव्हते, अशा पद्धतीनं त्यांनी काम केलेलं असताना असे आरोप करणं, कारण हे आरोप त्यांनी आधीही केले, आधी वेगळ्या प्रकारचे आरोप केले होते ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस हे आरोप केले होते वेगवेगळे, आताही आरोप करतात, कारण या सरकारमध्ये सुद्धा मला वाटतं त्यांच्या म्हणण्याला कोणताही से उरलेलं नाही त्यांना असं वाटलं होतं. पण अंबादासजी, आरोप जे आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत, एकदा नाही तर दर महिन्याला असे खोके पाठवत होते अशा प्रकारचं त्यांनी म्हटलंय. तुम्ही किंवा शिवसेना किंवा स्वतः उद्धव ठाकरे यांच्यावर काही अब्रू नुकसानी किंवा असं काही दाखल करायचा विचार करताय? ते होईल पण राणा दाम्पत्यांच्या आरोपावर किती आपण मला असं वाटतं बोलायचं, कारण हे आरोप रोज करतात, हे कसं प्रसिद्धी माध्यमात राहण्यासाठी राणा दाम्पत्य रोज काही ना काही करत असतात. स्थानिक त्यांचं अमरावतीच्या राजकारणातून खासदार समजा बोर्डे साहेब वेगळं काही केलं का राणा वेगळं करतात आणि म्हणून अशा पद्धतीने आरोप करतात. आणि आरती सिंग यांना मीही चांगल्या पद्धतीने ओळखतो, आमच्या संभाजीनगरात त्या SP होत्या, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अतिशय निरपेक्षपणे काम करणाऱ्या SP म्हणून त्या ओळखल्या जातात. ठीक आहे अंबादासजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल, त्यामुळे आपल्या दृष्टीने राणा दाम्पत्याच्या आरोपांना काहीही किंमत नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. सुमारे 1,60,000 कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक असणारा फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलाय. हा प्रकल्प आता गुजरातच्या अहमदाबादला चालला आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं राज्यात गुंतवणूक आणली होती, सरकार बदलल्यानंतर मात्र राज्यात गुंतवणूक परत चालली आहे असा टोला त्यांनी लगावला. हा प्रकल्प उभारणाऱ्या वेदांत कंपनीला गुजरात सरकारनं 99 वर्षांच्या करारावर 1,000 एकर जमीन मोफत देऊ केली. शिवाय वीज आणि पाण्याचा 20 वर्ष सवलतीच्या दराचा पुरवठा करण्याचा करारसुद्धा केला आहे असं म्हणणं आहे. आता जे वातावरण आहे मला वाटतं कुठेही गुंतवणुकीला पोषक असं वातावरण वाटत नाहीये. विश्वास या सरकारवर आहे का? कोणाचाच नाही, ना आमचा आहे ना कोणाचा आहे. आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज जो धक्कादायक प्रकार झालेला आहे, जसं मी सांगितलं की मी त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं त्यांच्याकडे ते गेली, पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय इथून निघून गेली हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली. 21 जानेवारी 2022 देखील आमची बैठक झाली ह्या स्पेसिफिक उद्योगाबद्दल, ह्या फॉक्सकॉनच्या आणि वेदांताच्या सेमीकंडक्टरच्या उद्योगाबद्दल. आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी व्हिजिट्स देखील झाल्या, मग मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, पुणा रिजनमध्ये असेल. आणि मग जो काही त्यांनी थोडा शोध लावला, थोडं त्यांचे काही एक्सपर्ट टीम्स असतील, कन्सल्टंट्स असतील, ते सगळ्यांनी येऊन टेक्निकली, फायनान्शियली, सबसिडी वगैरे हे सगळं गोळा करून कसं काय करता येईल, त्याच्यात तळेगाव ही जागा त्यांनी ओळखली होती आणि तिथे ही इंडस्ट्री आणायची असं ठरलं होतं. दुःख याच गोष्टीचं आहे की हा उद्योग, ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती, 100% सायनिंग नंतर ठरत असतं. पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न. आता याला सरकारच्या वतीनं कशा पद्धतीनं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला ते नंदुरबारला होते. पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला भगदाड पाडण्याचा इशारा त्यांनी दिलाय. ज्याप्रमाणे एका रात्रीत सरकार गेलं तसंच अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असं थेट सूतोवाच बावनकुळे यांनी पुन्हा एकदा केलं आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी असा नवीन सामना त्यामुळे पाहायला मिळू शकतो. विरोधी पक्षातील बडे नेते भाजपमध्ये दिसतील. जसं रात्रीतून सरकार गेलं तसे नेते जातील. भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान. बावनकुळेंना महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर. जसं सरकार त्यावेळी झालं, रात्रभरात मुख्यमंत्र्यांची पूर्ती गेली, असे अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतील.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं हे आव्हान. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार जाऊन शिंदे सरकार आलं, याला आता 2.5 महिने पूर्ण होत आहेत. पण ये तो सिर्फ झाकी है असं म्हणत भाजपचे नेते दररोज महाविकास आघाडीला इशारे देत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अजूनही पडझड सुरू आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवरून काँग्रेस बुचकळ्यात पडली आहे, तर इकडे अधूनमधून अजित पवारांच्या नाराजीच्या वावड्या उठतायत. याच संभ्रमावस्थेवरती निशाणा साधत नंदुरबार दौऱ्यावेळी बावनकुळेंनी भाजपची आगामी रणनीती स्पष्ट केली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल कधी कधी, तुम्हाला अशी बातम्या येतील तुम्ही डोंगर हट्टेवर ते झालं तसं. जसं सरकार त्यावेळी झालं की रात्रभरात मुख्यमंत्र्यांची पुट्टी केली, असे अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतील. नंदुरबारमध्ये आश्चर्य वाटेल तुम्हाला की असं कसं झालं, असे पक्षप्रवेश होते. चंद्रशेखर बावनकुळेंचं हे विधान म्हणजे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना थेट इशारा आहे. बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यानं त्यांच्या विधानांना महत्व आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या या आव्हानानंतर महाविकास आघाडीतूनही तिखट प्रतिक्रिया उमटतायत. आगामी ना, त्याच्यात तुम्ही पुरोगामी नाही झालात म्हणजे मिळवलं, मागे पडलात नाही म्हणजे मिळवलं. कारण नुसते कुळी बावन असून चालत नाही, याच्यात पण काहीतरी असावं लागतं. राज्यातील सत्तांतरानं भाजप आणि शिंदे समर्थकांमध्ये उत्साह संचारलाय. याच उत्साहात दोन्ही पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता ही इनकमिंग खरंच महाविकास आघाडीला आणखी मोठं भगदाड पाडते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नंदुरबारहून निलेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छान म्हण आहे मराठीत, सरशी तिथे पारशी. राजकारणात सध्या तसंच काहीसं दिसतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या पैठण इथल्या जाहीर सभेत चंद्रकांत खैरे यांच्यासाठी खुर्ची टाका असं म्हणणाऱ्या शहाजीबापूंना चंद्रकांत खैरे यांनीच उलट खुली ऑफर दिली. तुम्हीच मातोश्रीवर या, चांगली खुर्ची तुम्हाला देतो असं खैरे यांनी शहाजीबापूंना म्हटलंय. त्यामुळे या ऑफरला आता शहाजीबापू काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं आहे. बुमरे साहेबांची चूक मोठी झालेली आहे की त्यांनी अजून 2 खुर्च्या त्या स्टेजवर ठेवायला पाहिजे होत्या कोपऱ्याला, पुढं नाही त्या. आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती आणि एक त्या अंबादास दानव्याला द्यायची होती. मग त्या दोघांना कळलं असतं की भुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली जनसामान्यात काय ताकद आहे त्या दोघांना दिसली असते. शहाजी बापू चांगले आहेत तर मग त्यांना परत बोलव ना, आव्हान करतात. शहाजी बापूंना मी त्यांना संपर्क करेल की बाबा तुम्ही उद्धव साहेबांच्या तुमचं मत चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, मग कशाला इकडे तिकडे जाता आणि तुम्हाला काय देणार आहे. एक तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघात लोक आता होर्डिंग लावा लागले कुठे गेले कुठे गेले म्हणून, त्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी उद्धवजींकडे चला. मग तेच माझा तोच प्रश्न होता, त्यांनी 2 खुर्च्या मांडायला सांगितल्या. तुम्ही आता आव्हान करता शहाजी बापूंना की तुम्ही या उद्धव ठाकरेंकडे, मग तुम्ही तिथं 40 खुर्च्या टाकून त्यांचं स्वागत कराल. त्यांनी 2 खुर्च्या टाकायला सांगितल्या मातोश्रीवर किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे. 40 सोडून 16 लोक जे आहेत ते सोडून बाकीचे लोक कोणतेही कधी पण येऊ शकतील. तिकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्त करण्यात आलेलं शिर्डीच्या साईबाबा संस्थांचं विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा बरखास्त करण्यात आलं आहे. पुढच्या 8 आठवड्यात नवं विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिले. पाहूयात हे प्रकरण नेमकं काय आहे. शिर्डी संस्थांचं विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त. औरंगाबाद उच्च न्यायालयाचे आदेश. नियमानुसार नियुक्त्या झाल्या नव्हत्या. याचिकाकर्त्यांचा होता आरोप. संस्थांच्या नियमाप्रमाणे सरकारने हे लोक नेमलेले नव्हते. 2 महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ स्थापा, न्यायालयाचे नवे निर्देश. राज्यात 2019 साली सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं 16 विश्वस्तांची नेमणूक साईबाबा संस्थांवर केली होती. मात्र विश्वस्तांची नेमणूक ही नियमाला धरून नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणी माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेली वर्षभरात म्हणजे कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थांचे जे विश्वस्त मंडळ आहे नवीन,
यांच्यात इतके वाद विकोपाला गेले का साहेब संस्थांचा कारभारच व्यवस्थित चालला ना ना। आता हे न्यायप्रविष्ट बाबा असल्यामुळं निकाल राखून ठेवलेला होता 6-7 महिन्यापासून, तो आज दिलाय। तर निकषांनुसारच सगळे सदस्य दिले होते, तरी कोर्टानं विश्वस्त मंडळ बरखास्तीचे आदेश दिले असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। माझं तर मत असं आहे की जे काही प्रतिनिधी त्यामध्ये देण्यात आले ते पूर्णपणे निकषाप्रमाणे देण्यात आले होते। ते निकष पाळण्याकरता विधी व न्याय विभागाच्या याचं तपासून आम्ही सर्व केलेलं होतं। असं असताना असा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे, त्यामध्ये अपील करावं लागेल। न्यायालय काय म्हणाले, 2 महिन्यात नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत। तोपर्यंत 3-सदस्यीय समिती संस्थांचं कामकाज बघेल। या समितीत जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत। 3-सदस्यीय समितीतील सदस्य कोणतेही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेणार नाहीत। माननीय उच्च न्यायालयाने त्या समितीला बरखास्त करत त्या अधिसूचनेला रद्द केलेला आहे आणि नवीन समितीला 8 आठवड्याच्या आत गठित करण्यात राज्य शासनाला निर्देश दिलेले आहेत। अशी समिती कोर्टाने दिलेले जे निकष असतील त्या बेसिसवरच गठित करावी असं देखील कोर्टाने सूचित केलेलं आहे। या निकालाला सरकारकडून वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता कमीच आहे, मात्र अध्यक्ष आणि विश्वस्त यावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। नव्या सरकारला आता सगळ्या नियमांचं पालन करूनच नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती करावी लागणार आहे। शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत। यावेळेला तरी शिर्डी संस्थानला जरा दीर्घकाळ राहील असं विश्वस्त मंडळ मिळू दे अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना। महाराष्ट्राची खबर बातमध्ये छोटासा ब्रेक। हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश कोर्टानं दिले। लव जिहादच्या चर्चेनं प्रसिद्धी झोतात आलेल्या श्रीरामपूर तालुक्यात आता एक अजून धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुस्लिम तरुणीशी महिन्याभरापूर्वी विवाह करणाऱ्या दीपक बर्डे या तरुणाची अपहरण करून हत्या झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। 30 ऑगस्ट रोजी दीपक नोकरीनिमित्त पुण्याला जातो सांगून मित्रासोबत घराबाहेर पडला, तेव्हापासून तो बेपत्ता होता। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबई आणि परिसरातल्या रेल्वे स्थानकांवरती रेल नीर पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा निर्माण झालाय। IRCTCच्या अंबरनाथ इथल्या पाणी प्रकल्पामध्ये वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यानं रेल नीरचा पुरवठा विस्कळीत झालाय। वाढती मागणी पूर्ण करण्यात आपण असमर्थ असल्याचं IRCTCनं म्हटलंय। अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणातील फरार आरोपी शमीत अहमद उर्फ फिरोज अहमद विरुद्ध NIAनं रोख बक्षीस जाहीर केलाय। शमीमची माहिती देणाऱ्याला 2 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असं NIAकडून सांगण्यात आलंय। अमरावती जिल्ह्यात 22 जून रोजी उमेश कोल्हे यांची त्यांच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती। एक महत्वाची बातमी, ममता सरकार विरोधात भाजपनं आंदोलन केलंय। पश्चिम बंगालमध्ये हे भाजपनं आंदोलन केलंय। पश्चिम बंगालमध्ये या आंदोलनात राडा झाल्याचं आपण पाहतोय। आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा होतीय। भाजपचं हे आंदोलन, या आंदोलनामध्ये राडा झाला, पोलीस आणि आंदोलकामध्ये झटापट सुद्धा होती आहे। यावेळी भाजपच्या आंदोलनकर्त्यावरती पाण्याचा सुद्धा मारा केला जातोय। आपण पाहतोय पश्चिम बंगालमध्ये आंदोलकांनी राडा केलाय। भाजपचे हे आंदोलक आहेत आणि आंदोलकांना थांबवण्यासाठी पाण्याचा मारा केला जातोय। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत लीला रामदास।
प्रशांत, पोलिसांकडून पाण्याचा मारा केला जातोय, भाजपचे आंदोलक आंदोलन करत आहेत, काय अधिक माहिती? बरोबर, अत्यंत ज्या पद्धतीने इथे ज्वालाघाई परिस्थिती निर्माण झालेली आहे, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज एक मोठी लॉंग मार्च काढण्यात येणार होता, जो नवाब ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एका गंभीर प्रश्नाबद्दलची बातमी, लंपी आजार. या लंपी आजारामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पशुधन या आजाराला बळी पडत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. या रोगाबद्दल असलेले गैरसमज आणि उपायांच्याबद्दल पशुसंवर्धन आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेतली. शेतकरी या लंपी रोगाचे प्रसारक ठरू शकतात. स्पर्शामुळे एक लंपीबाधित जनावराला हात लागला आणि तोच हात जर का दुसऱ्या जनावराला लागला तर ते दुसरं जनावरसुद्धा बाधित होऊ शकतं. पण लंपी आजार हा फक्त बैल आणि गायींनाच होतो, म्हशीला होत नाही, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. तसंच माणसाला या आजाराचा धोका नसून लंपीग्रस्त जनावरांच्या दुधावरसुद्धा काहीही परिणाम होत नसल्याचं पशुसंवर्धन आयुक्तांनी म्हटलं आहे. पांच लाख लसी आज परत प्राप्त होत आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पशुधन मंडल जे आहे, विकास मंडल यांच्या उद्या 50 लक्ष लसी प्राप्तीसाठी टेंडर ओपन होत आहे. ते सुद्धा सर्वांना पुढच्या एक आठवड्यामध्ये उपलब्ध होणार. तर सर्व शेतकरी और पशुपालकांना मी आश्वस्त करतो, लस याच्या काही कमतरता नाही आहे. स्किन डिझीज अजिबात जुनोटिक नाही आहे. जुनोटिक नाही याच्या प्रकृतीच असं नाही आहे की माणसाला ते इन्फेक्ट करू शकत नाही. इन नो कंडिशन देअर इज नो इव्हिडन्स थ्रू आउट द वर्ल्ड ज्यामध्ये ये माणसाला संक्रमित करे. महाराष्ट्रातील जनताला मी ये एक तंत्र शुद्ध माहिती देतो, लंपी स्किन डिझीज अजिबात माणसाला होत नाही. गाय जरी संक्रमित असेल त्याच्या दुधाचे होणार नाही. सध्या राज्यातील 21 जिल्ह्यामध्ये लंपी याचे रुग्ण आढळून आलेले आहे. टोटल रुग्णांची संख्या 2664 आहे. ते राज्यातील 21 जिल्हे याचे 89 तालुके 89 इंग्रजी के लोकांना सांगतो 89 तालुकेमध्ये 2664 पॉझिटिव्ह लंपी पॉझिटिव्ह गाय या म्हैस आहे आमच्याकडे. त्यामुळे ज्या भागात लंपीबाधित जनावरं सापडले तिथे शेतकऱ्यांनी पशुपालकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. यासोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्तासोबत महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लंपी आजारामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याबद्दल असलेले गैरसमज आणि उपायांबाबत पशुसंवर्धन आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. शेतकरी या लंपी रोगाचे प्रसारक ठरू शकतात. स्पर्शामुळे एका लंपी बाधित जनावराला हात लावून तोच हात जर दुसऱ्या जनावराला लावला तर ते दुसरं जनावर बाधित होऊ शकतं. एक 1,60,000 कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक असणारा फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलंय. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावलाय. मग या सरकारनं राज्यात गुंतवणूक आणली होती, सरकार बदलल्यानंतर मात्र राज्यातून गुंतवणूक गेली असा टोला त्यांनी लगावलाय. मुंबईतल्या मड मार्वे इथले 49 अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू झालंय. आज सकाळी मिलेनियर सिटी स्टुडिओ तोडण्याचं काम सुरू झालंय. या अवैध स्टुडिओवरती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून आदित्य ठाकरेंना डिवचलंय. पेंग्विन सेना प्रमुख असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंना नाव न घेता टोला लगावलाय. राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा दंड ठोठावलाय. कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्यानं पर्यावरणाची हानी केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय.
उद्धव ठाकरे यांचा केवळ गट राहिला असून शिवसेना राहिलीच नसल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. मागचं मबिया सरकार हे 3-4 रिक्षा होती तर सध्याचं सरकार हे बुलेट ट्रेन असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. अजित पवार आणि विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी टीका करत असल्याचं सुद्धा त्यांनी आरोप केलाय. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील विकास कामावरची स्थगिती उठवण्याची मागणी ते करणार आहेत. स्थगिती न दिल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचं सुद्धा शिंदे यांना बोलणार आहेत. 5 वाजता शिंदेकडून वेळ निश्चित झाली आहे. तर मुख्यमंत्री शिंदेंच्या कालच्या सभेत चंद्रकांत खैरेंसाठी खुर्ची टाका म्हणणाऱ्या शहाजी बापूंना चंद्रकांत खैरेंनी खुली ऑफर दिली आहे. तुम्हीच मातोश्रीवर या, तुम्हाला चांगली खुर्ची देतो अशी ऑफर खैरेंनी शहाजी बापूंना दिली. त्यामुळे या ऑफरला शहाजी बापू काय उत्तर देणार याकडे सर्वांच्याच नजर आहेत. अमरावती आयुक्तांवरील शाई फेक प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय. या प्रकरणी आमदार रवी राणांसह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता सीआयडी चौकशीतून सत्य समोर येईल असा दावा राणा यांनी केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालय यांची या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते. राजापूरमधील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापलंय. मंत्री उदय सामंतांबाबत आक्षेपारे वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशीला आजच अटक करा यासाठी रिफायनरी समर्थकांनी राजापूर पोलीस स्थानकावर मोर्चा काढलाय. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी, फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांचं पिस्तूल पोलिसांकडून जप्त. घटनास्थळी पोलिसांना सापडली बुलेटची रिकामी पुंगळी. सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार. उद्धव ठाकरेंची शिवसेना नाहीच, आता फक्त गट राहिलाय. चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका. तर विरोधी पक्षातील बडे नेते भाजपमध्ये दिसतील, बावनकुळेंचं भाकीत. अमरावतीतून मातोश्रीवर महिन्याला 7 खोके. राणा दाम्पत्याचा अमरावतीच्या पोलीस आयुक्त आणि उद्धव ठाकरेंवर आरोप. पोलीस आयुक्तांनी आरोप फेटाळले. श्रीरामपुरात मुस्लिम तरुणीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाची अपहरण करून हत्या. 7 आरोपींची पोलिसांकडे कबुली. लंपी रोगामुळे माणसाला धोका नाही आणि दुधावरही परिणाम नाही. पशुसंवर्धन आयुक्तांनी केलं स्पष्ट, लसीकरणाचा वेग वाढवणार. बीडमध्ये रहदारीचे रस्ते, रस्त्याची बोगस कागदपत्र तयार करून भूमाफियांनी जमीन लाटल्याचा नागरिकांचा आरोप. रस्ता नसल्यानं स्थानिकांना त्रास. आणि जोरदार पावसानंतर राज्यभरातील धरणं भरली. साताऱ्यातील धरणातून 13,941 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. बुलेटिनच्या सुरुवातीला सोलापुरातून एक मोठी बातमी. सोलापुरात 319 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सोलापुरातील पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं एकसारखीच आढळून आली आहेत. MSBT कडून विद्यार्थ्यांवर आता त्यामुळे कारवाई करण्यात येणार आहे आणि 319 विद्यार्थ्यांना नापास देखील करण्यात आलेला आहे. दरम्यान या कारवाई विरोधात प्रहार कडून आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे. सोलापूरमधला हा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय.
आणि पुण्यातून आता एक मोठी बातमी. पुण्यातल्या चांदणी चौकातील पूल आता पाडणार आहेत. एनडीएकडून बावधनकडे जाणारा हा पूल आहे आणि पूल पाडण्याची तयारी आता सुरू झालेली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीकडून तयारीला वेग आलेला आहे. चांदणी चौकातील पूल 18 तारखेला पाडणार आहेत आणि पूल पाडण्यात येणार असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. ड्रिलमध्ये दारू भरून पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळते. पुण्यातल्या चांदणी चौकात एनडीएकडून बावधनकडे जाणारा पूल पाडण्याची तयारी झालेली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीनंही तयारी सुरू केली आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करून ड्रिलिंग सुरू करण्यात आलं असून या ड्रिलमध्ये दारू भरून हा पूल 18 तारखेला पाडला जाणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून मुळशीकडून येणारी वाहतूक ही नव्या पुलावरून सुरू करण्यात आलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, हा चांदणी चौकातला पूल पाडणार असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट? चांदणी चौकामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून 3 मजली पूल जो आहे तो उभारण्यात येतोय. हा मुंबई बंगलोर महामार्ग आहे. या महामार्गावरून इथं संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा सकाळच्या वेळेमध्ये पी कार्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होते. ॲम्ब्युलन्स अडकलेले आपण पाहतो आणि हीच परिस्थिती रोज असते. याच्यावर मार्ग काढण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटीने इथं बहुमजली उड्डाण पूल जो आहे त्याचं काम 2 वर्षापूर्वी सुरू केलेलं होतं आणि महामार्गाच्या लेन्स ज्या आहेत त्यासुद्धा वाढवल्या जाणार आहेत. आता या महामार्गाच्या 3-3 लेन्स दोन्ही बाजूला आहेत. हा महामार्ग जो आहे आणखी 2 लेन वाढवण्याचं काम पलीकडच्या बाजूला सुरू असल्याचं आपण पाहतोय. मात्र हा जो पूल एनडीएकडून बावधनकडे जाणारा हा जो पूल आहे ज्या पुलावरती मी आत्ता उभा आहे, या पुलाचे पिलर्स आहेत ज्याच्यावरती हा पूल आधारित आहे किंवा हा ब्रिज आधारित आहे, ते पिलर्स बरोबर या नव्यानं वाढवल्या जाणाऱ्या मार्गिकांच्या मध्ये येत आहेत. त्याच्यामुळे हा पूल काहीही करून पाडावा लागेल हे जेव्हा नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या लक्षात आलं, कारण इथं बॉटलनेक होते, मागून 8 लेन येतात आणि इथं केवळ 2-2 लेन ज्या आहेत त्या महामार्गावरती प्रवासासाठी उपलब्ध राहतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा एनडीएकडून येऊन बावधनकडे जाणारा हा पूल जो आहे हा पूल पाडायचा निर्णय घेण्यात आला. आजपासून प्रत्यक्षात ही कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आली आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडून. त्याआधी जिल्हाधिकारी, पुण्याचे महापालिकेचे आयुक्त, पोलीस प्रशासन या सगळ्यांची एकत्रित बैठक झाली, 2-3 बैठका झाल्या. कारण इथून 2 बाजूंनी येणारं, मुळशीकडून येणारं ट्रॅफिक जे पिरंगुटकडून, कोथरूडकडून येणारं, बावधनकडून येणारं ट्रॅफिक जे, हे सगळं ट्रॅफिक नेमकं कसं नियोजित करायचं याचं आव्हान त्यांच्या समोर होतं आणि त्यासाठीच या बैठका झाल्या. अखेर आज ही कारवाई सुरू झाली आहे. पहिल्यांदा या पुलाचा हा चांदणी चौकातला पूल पाडण्यात येणार आहे आणि तयारी देखील त्याच पार्श्वभूमीवर सुरू झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. पुढच्या 24 तासात पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यासाठी नागपूर वेधशाळेनं हा इशारा दिलाय. मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा सुरू होणार असून 15 ऑक्टोबरची वाट पाहावी लागण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. पेण, पनवेल, कर्जतसह उरणमध्ये जोरदार पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे उरणचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. सतत पडणाऱ्या पावसानं उरणमधील करंजा सातघर इथे राहत्या घराची भिंत पडली आहे. यात आई आणि 2 मुलं असे 3 जण जखमी झालेत. जखमींवर डीवाय पाटील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे संगमेश्वर मधील गड नदीला पूर आलाय. पुराचं पाणी मागजन बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाल्यानं बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. तर गड नदीलगत असलेली अनेक हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुराची तीव्रता वाढण्याची भीती वर्तवण्यात येते. धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झालाय. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं घरांचं नुकसान झालंय. तर साक्री तालुक्यामध्ये पिकांचं नुकसान झालंय. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात समाधानकारक पावसामुळे कापूस पिकाला सर्वाधिक लाभ होणार असून उत्पन्न वाढीस मदत होणार आहे. अकोल्यातील वान प्रकल्पामध्ये 95% पाणीसाठा झाला असून धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून प्रकल्पाचे 2 वक्रद्वार 30 सेंटीमीटर उंचीनं उघडलेले आहेत. यातून 52.30 घनमीटर प्रतिसेकंद इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात येतोय.
गेल्या 48 तासांपासून अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुराच्या पाण्यामध्ये गुरे वाहून गेली आहेत. शिवाय 328 घरांची देखील पडझड झाली आहे. 40,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाशिमच्या कारंजा आणि मनोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद आणि मुगाच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून 13,941 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये सलग 3 दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसानं भात पिकाला जीवनदान मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 40 तालुक्यातील मन्याड धरण हे 100% भरलंय. यामुळे धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चार दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात पिकं आडवी पडल्यात. यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सोयाबीन, भुईमुगासह सर्वच पालेभाज्यांच्या पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसलाय. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 92 मिलीमीटर पावसाची धरण पाणलोट क्षेत्रात नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरण 99% इतकं भरलंय. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील मोहाळी नदीवरील पूल ओलांडताना आजोबा आणि नातू दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेत आजोबांचा मृत्यू झाला तर नातवाचा शोध सुरू आहे. राज्यातील जनावरांमध्ये पसरू लागलेली लंपी रोगाची साथ 21 जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे. ही साथ साधारणतः महिन्याभरात आटोक्यात येईल असा दावा राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केलाय. लंपीच्या विषाणूपासून माणसाच्या आरोग्यास कोणताही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. लंपी आजारामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याबद्दल असलेले गैरसमज आणि उपायांबाबत पशुसंवर्धन आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. म्हशीला लंपी होत नाही तसंच लंपी बाधित जनावराच्या दुधातून आजाराचा प्रसार होत नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. सध्या शिंदे फडणवीस सरकारची बुलेट ट्रेन असून जुन्या सरकारची 3-चाकी रिक्षा होती. त्यामुळे विकासाच्या कामात निश्चितच फरक दिसेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, शिंदे गट आणि भाजप एकत्रित लढणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा विदर्भ दौरा वादात सापडलेला आहे. विदर्भवादी संघटनांनी प्रशांत किशोर यांच्या दौऱ्याचा विरोध केलाय. 20 सप्टेंबरच्या दौऱ्यात प्रशांत किशोर वेगळ्या विदर्भासाठी निवडणूक रणनीती ठरवणार आहेत. मात्र आम्ही त्यांना पैसे देऊ शकत नसल्यानं या दौऱ्यापासून दूर असल्याचं विदर्भवादी संघटनांनी जाहीर केलंय. मुख्यमंत्री शिंदेंच्या कालच्या सभेत चंद्रकांत खैरेंसाठी खुर्ची टाका म्हणणाऱ्या शहाजी बापूंना चंद्रकांत खैरेंनी खुली ऑफर दिली आहे. तुम्हीच मातोश्रीवर या, तुम्हाला चांगली खुर्ची देतो अशी ऑफर खैरेंनी शहाजी बापूंना दिली आहे. अमरावतीतील आयुक्तांवरील शाई फेक प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. या प्रकरणी आमदार रवी राणांसह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता सीआयडी चौकशीतून सत्य समोर येईल असा दावा राणा यांनी केलाय. रवी राणा यांच्या आरोपात तथ्य नाही असं पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी स्पष्ट केलंय. शाई फेक प्रकरणानंतर रवी राणा सातत्यानं माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचा आरोप आरती सिंग यांनी केलाय. पोलीस आयुक्त दर महिना उद्धव ठाकरेंना 7 कोटींची वसुली पोहोचवत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. पनवेलमध्ये शिंदे गटानं महाविकास आघाडीला दणका दिलाय. राष्ट्रवादीचे शहर सचिव चंद्रकांत राऊत यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. शेकापचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि अर्जुन डांगे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केलाय. पनवेल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात इतर पक्षातील नेत्यांचं इनकमिंग सुरू झालंय. बीडच्या माजलगावमध्ये आमदार सोळंके आणि 2 नगरसेवकांविरोधात बॅनर लावण्यात आले. शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये 80 लाखांच्या कामाचं त्यांनी उद्घाटन केलं. मात्र 80 पैशांचं देखील काम केलं नाही. त्यामुळे 80 लाखांच्या विकासाचं काय झालं असा थेट प्रश्न या बॅनरवर विचारण्यात आलाय. शिर्डीचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टानं दिलेत. शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. आघाडी सरकारनं नेमलेलं हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातून मद्य आणि मांस विक्रीची दुकाने हटवा अशी मागणी अटल आखाड्याचे महंत प्रज्ञान पुरी यांनी केलेली आहे. मद्य आणि मांस विक्रीची दुकाने त्र्यंबकेश्वर पासून किमान 5 किलोमीटर बाहेर असावीत. तसंच भाविकांना मंदिरातील सशुल्क दर्शन टाळून मंदिरावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची मागणी देखील त्यांनी केली. कोरोनामुळे गेल्या 2.5 वर्षांपासून बंद असलेली भुसावळ देवळाली पॅसेंजर येत्या 15 सप्टेंबर पासून सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र पॅसेंजरला रेल्वे प्रशासनानं एक्सप्रेसचा दर्जा देऊन तिकीट दरात तब्बल 40% वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच आर्थिक भूर्दंड बसणार आहे. नैसर्गिक संकटात सुद्धा सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय. परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात राजू शेट्टींसह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं बुलढाण्यामध्ये आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून हेक्टरी 5,000 रुपयांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन कापूस तूर आणि संत्रा पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा आणि तळेगाव मोहना येथे अतिवृष्टी जाहीर करावी आणि तात्काळ मदत करावी यासाठी शेतकऱ्यांनी आणि लोकविकास संघटनेनं रास्ता रोको करत शासनाचं लक्ष वेधलं. तेरणा सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी ढोकी चौकामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीनं लातूर बार्शी रस्ता अडवण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. धुळे जिल्हा व्यापारी कामगार संघटनेनं माथाडी कामगार मंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. शहरातील मोराणे येथील खासगी बाजार समितीमध्ये नोंदणीकृत मापारीकडूनच काम करून घेण्यात यावं, यासोबतच झालेल्या कामाची थकीत मजुरी वसूल करावी या मागणीसाठी कामगारांनी हे बेमुदत उपोषण पुकारलेलं आहे. बीड जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्री विरोधात गेल्या 8 महिन्यात केवळ 1 कारवाई करण्यात आली आहे. त्याचा निषेध करत अन्न आणि औषध प्रशासनाचे उपायुक्त इम्रान हाशमी यांचा गुटख्याची टोपली देऊन सत्कार करण्यात आला. कांदा प्रश्नावर नगर कल्याण महामार्गावर ओतूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रास्ता रोको केला. महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कांदा उत्पादकांची मोठी गर्दी होती. सोलापुरात शहर प्रहार संघटनेकडून आमदार नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. नितेश राणे यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल वापरलेल्या शब्दाचा प्रहार संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. राणेंनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी आणि राणेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र राज्यात दलित आंबेडकरी समुदायावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये तीव्र निदर्शनं करण्यात आली. राज्यात होणारा अत्याचार थांबवावा अशी मागणी करण्यात आली असून 10 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये कॉल रेकॉर्डिंग का केली यावरून पोलिसांवर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे खासदार नवनीत राणांच्या विरोधात निवृत्त पोलीस कर्मचारी संघटना एकवटली. पोलिसांचा अपमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. लव जिहादच्या नावावर अमरावती शहरात खासदार नवनीत राणा 2 समाजात तेढ आणण्याचा प्रयत्न करतायत. तसंच लव जिहादच्या नावावर मुस्लिम युवकांना तुरुंगात डांबलं जात आहे असा आरोप छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलाय. तर पोलीस आयुक्तांना राणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं. औरंगाबादसह राज्यातील जालना सोलापूर नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यात चंदन चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलंय. त्यांच्याकडून चोरी केलेल्या चंदनाच्या लाकडासह 38,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 3 वर्षापूर्वीच्या बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराची आरोपीच्या भावाकडून हत्या झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी नरखेड पोलीस ठाण्याला घेराव घातला. आरोपीनं धमकी दिल्यानंतर देखील पोलिसांनी कारवाईला टाळाटाळ केल्यानंच हा हत्याकांड घडल्याचा आरोप करण्यात येतोय. नागपूरच्या मानेवाडा रोडवर दुचाकीला अचानक आग लागली असून या आगीमध्ये दुचाकी जळून राख झाली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी ही आग विझवली. या आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पांढरकवडा तालुक्यातील उमरी इथे पिकअप वाहनानं दुचाकीला धडक दिली. यात आई आणि मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. अंगारकी चतुर्थीनिमित्त ओझरच्या गणपती दर्शनाला पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी गाभारा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला होता.
अंगारकी चतुर्थी असल्याने लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच दगडूशेठ मंदिरात रांगा लावल्या. वर्षातून तीन वेळाच अंगारकीचा योग येत असल्याने गणेश भक्त गणेशाच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसले. अंगारकी चतुर्थी निमित्त जालना जिल्ह्यातील राजूर येथील गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्री 10 वाजेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सोमवारी रात्री 12 वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सपत्निक महाआरती झाल्यानंतर भाविकांकरता दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. जळगावातील पद्मालय आणि तरसोजच्या गणपती मंदिरावर प्रसिद्ध डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली तर मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचा चौथा वर्धापन दिन राळेगण सिद्धी येथे होतोय. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निमंत्रित करण्यात आले. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात यंदा निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. इच्छुक भाविकांसाठी तुळजापूरच्या धर्तीवर पेड ई पासची सुविधा करण्यात येणार आहे. बुलढाण्यात 1 किलो मीठ तब्बल 12,000 रुपयांना विकण्यात आलंय. गणेश विसर्जनावेळी समाप्ती म्हणून गावातून भंडाऱ्याचं साहित्य जमा करण्यात येतं. विसर्जनानंतर उरलेल्या साहित्याची सर्व गावकरी मिळून बोली लावतात. या लिलावात एका भाविकानं 1 किलो मीठ तब्बल 12,200 रुपयांना विकत घेतलं. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. टोला लगावलाय. राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा दंड ठोठावलाय. कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्यानं पर्यावरणाची हानी केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांचा केवळ गट राहिला असून शिवसेना राहिलीच नसल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. मागचं मबिया सरकार हे 3-4 रिक्षा होती तर सध्याचं सरकार हे बुलेट ट्रेन असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. अजित पवार आणि विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी टीका करत असल्याचं सुद्धा त्यांनी आरोप केलाय. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील विकास कामावरची स्थगिती उठवण्याची मागणी ते करणार आहेत. स्थगिती न दिल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचं सुद्धा शिंदे यांना बोलणार आहेत. 5 वाजता शिंदेकडून वेळ निश्चित झाली आहे. तर मुख्यमंत्री शिंदेच्या कालच्या सभेत चंद्रकांत खैरेंसाठी खुर्ची टाका म्हणणाऱ्या शहाजी बापूंना चंद्रकांत खैरेंनी खुली ऑफर दिली आहे. तुम्हीच मातोश्रीवर या, तुम्हाला चांगली खुर्ची देतो अशी ऑफर खैरेंनी शहाजी बापूंना दिली. त्यामुळे या ऑफरला शहाजी बापू काय उत्तर देणार याकडे सर्वांच्याच नजर आहेत. अमरावती आयुक्तांवरील शाई फेक प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आलाय. या प्रकरणी आमदार रवी राणांसह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता सीआयडी चौकशीतून सत्य समोर येईल असा दावा राणा यांनी केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालय यांची या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते आहे. राजापूरमधील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापलंय. मंत्री उदय सामंतांबाबत आक्षेपारे वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशीला आजच अटक करा यासाठी रिफायनरी समर्थकांनी राजापूर पोलीस स्थानकावर मोर्चा काढलाय. प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलंय. शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. तसंच घटनास्थळी पोलिसांना एक गोळीही सापडल्याचं सांगण्यात आलंय. दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी आज बैठक बोलावली आहे. बैठकीला सर्व मंत्री आमदार नेते उपनेते आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. दसरा मेळावा कुठे आणि कसा करायचा
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पंढरपुरातून एक मोठी बातमी. तिकडे पंढरपुरात स्वाभिमानीकडून एक अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे. डमी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सोपवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री हे दौऱ्यात व्यस्त आहेत त्यामुळे त्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याचा आरोप रणजित बागल यांनी केलेला आहे आणि पंढरपुरातील मुख्यमंत्र्यांचे डमी पांडुरंग शिंदे यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वीरेंद्र, नेमकं काय हे प्रकरण, कसलं आंदोलन? रणजित बागल हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत, प्रवक्ते आहेत, राजू शेट्टी यांचे नेते आहेत आणि याच्या अगोदरही त्यांनी अशा प्रकारचे आंदोलन केले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घरापाशी जाऊन त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आजचं जे त्यांनी आंदोलन केलेलं आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठी केलेलं आहे की मुख्यमंत्री गणेशोत्सवामध्ये बरेच ऍक्टिव्ह होते, प्रत्येक कार्यकर्त्याला भेटत होते असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, लंपी स्कीनचा जो आता हाहाकार माजला आहे आणि अतिवृष्टी झालेली आहे, त्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष वळवण्यासाठी ही अशा प्रकारे त्यांनी आंदोलन केलेलं आहे. वीरेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर एक प्रकारे शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि त्यामुळेच त्यांनी हे आंदोलन केलं. यासोबतच या बुलेटिन मध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पश्चिम बंगालमध्ये या आंदोलनात राडा झाल्याचं आपण पाहतोय. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा होती आहे. भाजपचं हे आंदोलन या आंदोलनामध्ये राडा झाला, पोलीस आणि आंदोलकामध्ये झटापट सुद्धा होती आहे. यावेळी भाजपच्या आंदोलनकर्त्यावरती पाण्याचा सुद्धा मारा केला जातोय. आपण पाहतोय पश्चिम बंगालमध्ये आंदोलकांनी राडा केलाय. भाजपचे हे आंदोलक आहेत आणि आंदोलकांना थांबवण्यासाठी पाण्याचा मारा केला जातोय. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत लीला रामदास. प्रशांत, पोलिसांकडून पाण्याचा मारा केला जातोय, भाजपचे आंदोलक आंदोलन करतायत, काय अधिक माहिती? बरोबर, अत्यंत ज्या पद्धतीने इथे ज्वालाघाई परिस्थिती निर्माण झालेली आहे, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज एक मोठी लॉंग मार्च काढण्यात येणार होता. जो नवाब एरिया जो आहे, नवाब परिसर आहे, त्या परिसरामध्ये राज्य सरकारचं राज्य सचिवालय आहे. यासाठी पूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इशारा देण्यात आला होता, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील आज ठेवण्यात आला होता. सोबतच ज्या पद्धतीनं हा जो लॉंग मार्च काढण्यात आला, पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः हा जो लॉंग मार्च शांत दिसत होता, तो जेव्हा दुसऱ्या टप्प्यात पोहोचला तेव्हा एकदम त्याने ज्वालाघाई परिस्थिती झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. पोलिसांनी यांना थांबवण्याकरिता जे प्रदर्शनकारी सहभागी झाले होते, जे लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते आहे, त्यांनी दगडफेक केल्यानंतर टीयर गॅसचा, म्हणजे त्याला अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर करण्यात आला, पाण्याचा वापर करण्यात आला, अनेक ठिकाणी लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे. सध्या घटनास्थळावरती दंगल नियंत्रण पथक आहेच आहे, याशिवाय निमलष्करी दलाचे सैनिक देखील पोहोचलेले आहेत, त्याशिवाय राज्याचे पोलीस बळ देखील आहे आणि हा जो हिंसाचार उफाळून आलेला आहे त्याला कसं लवकरात लवकर शांत करता येईल यासाठी प्रयत्न केला जात आहे. आणि आपल्याला माहीत असेलच की भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत, स्वपन दासगुप्ता हे जखमी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. स्वपन दासगुप्ता हे मोठे नेते आहेत आणि त्यांचे जखमी जाऊन कॉलेज स्ट्रीट परिसर जो आहे त्या परिसरात ती जखमी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. नक्कीच, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात.
जळगावच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 28 दरवाजे 2.5 मीटरनं उघडण्यात आले आहेत. धरणातून 1 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात करण्यात आलाय. गोंदियात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे 13,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. 28,754 शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय, तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागानं नमस्कार. मुलुक महाराष्ट्रमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण मुलुक महाराष्ट्रच्या माध्यमातून घेणार आहोतच. मात्र आज संपूर्ण दिवसभरामध्ये कुठल्या महत्त्वाच्या 5 बातम्या राहिल्या चर्चेत, त्यावरती एक नजर टाकूया. तर अगदी सुरुवातीला मराठी टक्क्यांचं राजकारण, यावरून जो मुद्दा सध्या पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याचं कारणही तसंच आहे. कारण एका बाजूला शिंदे गट शिवसेनेमधून बाजूला पडल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर कुणी पाठवलं आणि त्या संदर्भातली टक्केवारी जाहीर करा असं थेटपणे आव्हान जे आहे ते उद्धव यांना शिंदे गटानं दिलेलं आहे. त्यामुळे मराठी टक्क्याचं राजकारण हा चर्चेचा पहिला आणि महत्त्वाचा विषय. त्यानंतर महाराष्ट्राचा घास पळवण्यात आलेला आहे. बातमी याच संदर्भातली अशी आहे की फॉक्सकॉन कंपनी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपला स्वतःचा एक प्रोजेक्ट घेऊन येणार होती, मात्र हा प्रोजेक्ट राज्य सरकारला टिकवता आलेला नाही आणि थेटपणे आता त्याची रवानगी ही गुजरातमध्ये झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा घास पळवल्याची ही बातमी देखील महत्त्वाची. त्यानंतर सध्या पिस्तूलबाजी चर्चेत आहे. राड्यात झालेली पिस्तूलबाजी या संदर्भामध्ये आता तपास सुरू झालेला असताना सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त करण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे पिस्तूल ज्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेलं आहे यापूर्वी ज्या ठिकाणी पिस्तुलाचा वापर झाला असं सांगण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी काडतूस देखील जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सत्य काय ते चौकशी अंती स्पष्ट होईलच. त्यानंतर साईंचे विश्वस्त जे आहेत ते बरखास्त करण्यात आलेलं आहे. साईंचं विश्वस्त मंडळ जे आहे ते योग्य रीतीनं तयार करण्यात आलेलं नव्हतं अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर अखेर साईंचं विश्वस्त मंडळ जे आहे ती बरखास्त करण्यात आल्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी. आणि त्यानंतर पाचवी महत्त्वाची बातमी ती म्हणजे दूध जे आहे सध्या ते एकदम ओकेमध्ये आहे. ओकेमध्ये यासाठी कारण लंपी या आजाराचा प्रादुर्भाव हा आपल्याला सध्या पाळीव प्राण्यांमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक दुग्ध व्यवसाय जो आहे तो संकटात आलेला होता, शेतकरी संकटात आलेले होते. मात्र अखेर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लंपी आजार झालेला जरी त्या ठिकाणी पशु असला तरी देखील त्याच्या दुधातून तो आजार होणार नाही. त्यामुळे या आहेत 5 दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. मात्र मुलुक महाराष्ट्राच्या अगदी सुरुवातीला पाहणार आहोत हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाथणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. शिवसेनेमुळेच मराठी माणूस मुंबईमध्ये, मराठी माणूस टिकला. मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर उद्धव गटाचा पलटवार. महाविकास आघाडी सरकार रिक्षा, तर शिंदे फडणवीस सरकार बुलेट ट्रेन सारखं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून सरकारच्या धडाकेबाज कामगिरीचं कौतुक.